कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय, कारण सर्व स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाचे बंद करण्यात आले. पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं उतरण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला. पायथा वीजगृहातून 1600 क्युसेक विसर्ग आता सुरू आहे. दुसरीकडे रविवारी सकाळी पंचगंगेची 10 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 40 फूट 10 इंच इतकीच होती. त्यामुळे दिवसभरात पावसाची उघडीप राहिल्यास पंचगंगा इशारा पातळीवरून खाली येण्याची शक्यता आहे.